नमस्ते, तर आज मी माझ्या किचनमध्ये घेऊन आली आहे व्हेज हक्का नूडल्सची रेसिपी। तर चला मग बघूया आपण व्हेज हक्का नूडल्स। मग आपण व्हेज नूडल्सची तयारी बघूया मी काय केली आहे। इथे मी भाज्या चॉप करून घेतल्या आहेत, पातळ उभ्या। फरस भी घेतली आहे, शिमला मिरची घेतली, कोबी घेतला आहे, गाजर, कांद्याची पातीचं जे हिरवा भाग असतो तो घेतला आहे मी वरचा, कांदा घेतला आहे कांद्याच्या पातीचाच एक, इथे मी कांद्याची पात घेतली आहे। आलं लसूण पेस्ट नाही, किसून घेतलं आहे मी आलं लसूण। सोया सॉस घेतला आहे, विनेगर घेतला, ग्रीन चिली सॉस, काळी मिरी पावडर, मीठ, आणि हे बॉईल्स केलेले नूडल्स आहेत त्याला मी तेल लावून ठेवलं आहे। तुम्ही कुठले नूडल्स घ्याल त्याच्या मागे सगळे इन्स्ट्रक्शन्स लिहिलेले असतात की किती टाइम आपल्याला ते बॉईल करायचे आहेत, त्यामुळे मी बॉईलिंगची प्रोसिजर दाखवली नाही आहे। तर चला मग आपण इथे तेल तापत ठेवले मी 1 चमचा, तर तेल तापलं आहे तर मी आलं लसूण टाकून घेते। तेल तापलं आहे, तेल कमी घेतलं आहे मी आणि मी हाय फ्लेमवर ह्या भाज्या परतून घेणार आहे। लसूणचा थोडा वास गेला म्हणजे लसूण छान भाजला गेला की आपण एक कांदा टाकून घेऊया। त्यात भाजला गेलाय तर आता मी कांदा टाकून घेते आणि ही कांद्याची पात टाकून घेते, छान फ्राय करून घेते कांदा थोडासा। तर आपण कांदा आणि कांद्याची पात छान पैकी भाजून घेतली, तर आता ह्याच्यात मी भाज्या ऍड करते। आधी गाजर टाकते म्हणजे सर्वच भाज्या आपल्याला ऍड करायचे आहेत आणि फ्लेम मी हाय ठेवली आहे। गाजर गाजर टाकला, कोबी टाकला, शिमला मिरची आणि फरस भी, आणि हे छान भाजून घेऊया आपण 3-4 मिनिट। तर भाज्या मी छान फ्राय करून घेतले आहेत आणि आता या स्टेजला मी मीठ टाकते। मी आधी मीठ टाकलं नव्हतं तर मी आता मीठ टाकते। मीठ थोडंसं कमी टाकायचं आहे कारण आपल्या सॉसला पण मीठ असतं। मी नूडल्स शिजवताना पण मीठ टाकलं होतं आणि आता ह्याच्यामध्ये पण मी थोडंसं कमीच मीठ टाकलं आहे कारण आपण सॉस ॲड केल्यावर त्याच्यामध्ये पण मीठ असतं। तर आता ह्याच्यात मी नूडल्स ॲड करणार आहे। भाज्या तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता, ह्याच्यात मशरूम पण तुम्ही टाकलं की छान होईल। तर आता ह्याला व्यवस्थित मी मिक्स करून घेते। आपण आता छान ह्याला मिक्स करून घेऊया नूडल्सला। तर तुम्ही असं 2 स्पूनने पण करू शकता, खालीवर खालीवर, आणि असं पसरड भांडं घ्या नूडल्स करायला, म्हणजे ते छान नूडल्स आपले स्प्रेड होतील आणि मोकळे होतील। तर आता याच्यात मी ॲड करते 1/2 चमचा मिरपूड। जसं तुम्हाला तिखट आवडत असेल त्यानुसार तुम्ही ॲड करा। तर मी थोडंसं ॲड करणार आहे। विनेगर ॲड करते 1 चमचा। चिली सॉस ॲड करते, तिखट मी कमी करणार आहे हे, त्यामुळे थोडंसं थोडंसंच ॲड करून घेणार आहे। जर लागलं तर तुम्ही वरून पण ॲड करू शकता नंतर। आपले नूडल्स छान मोके मोके झालेत। सोया सॉस छोटे 2 चमचे, आता ह्याला छान परत एकदा मी मिक्स करून घेणार आहे। सॉस तुम्ही पण कमी जास्त करू शकता, भाजीमध्ये हे सॉस ॲड केले तर कलरमध्ये फरक होऊन जातो। तर नूडल्स आपल्याला असे खालीवर खालीवर करायचे सॉस टाकल्यावर, आणि फ्लेम ना बारीक करून ठेवा नाहीतर नूडल्स खाली किंवा भाज्या लागतील।
आपला जोपर्यंत आपण व्यवस्थित मिक्स करत नाही तोपर्यंत तुम्ही फ्लेम हाय करू नका। तर मी आता फ्लेम हाय ठेवली आहे आणि हे एक मिनिट आता मी परतून घेणार। आता याच्यात कांद्याची पात ॲड करते मी। आपले नूडल्स तयार आहेत। मला असा कलर हवाय सफेदवाला, त्यामुळे मी याच्यामध्ये चिली सॉस ॲड केला नाही आहे, तो आपण नंतर घेऊ शकतो। चिली सॉस, टोमॅटो, केचप जो तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ॲड करू शकता। तर आपले नूडल्स तयार झाले। थोडंसं मी एक मिनिट परतून घेते हाय फ्लेमवर। एक मिनिटच परतून घ्या आणि फ्लेम ऑफ करून ठेवा। चला मग आपले नूडल्स तयार झाले छानपैकी। जर का तुम्हाला ही व्हेज नूडल्सची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।